राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणण्याचं राजकारण करणाऱ्या फडणवीस यांचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले, 2019 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले होते आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख हे कार्यरत होते. यावेळी विरोधी पक्षनेते असणारे फडणवीस यांना ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं फडणवीस यांना आवडले नाही, त्यामुळे त्यांनी नेहमी ठाकरे यांच्या विरोधात कटकारस्थान करत होते. फडणवीस यांनी ईडीची भीती घालत गृहमंत्री देशमुख यांना उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले आहेत असे आरोप करण्यासाठी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे यांनी एका गुन्ह्यामध्ये अडकवावा असा दबाव आणला होता. मात्र कणखर गृहमंत्री देशमुख यांनी फडणवीस यांचा दबाव झुगारून लावला होता. राज्याची राजकीय संस्कृती बिघडणाऱ्या आणि विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या फडणवीस यांची राजकीय भूमिका ही संतापजनक आहे. राज्याला चांगली वैचारिक राजकीय संस्कृती आहे, मात्र फडणवीस यांच्यामुळे ही संस्कृती बिघडत आहे, त्यामुळे फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे, संतोष पाटील, संतोष केंगनाळकर, रविकांत कांबळे, धर्मराज बगले, राजू बिराजदार, प्रशांत पाटील, योगीराज पाटील, परमेश्वर देवकते, रोहित तडवळकर, लायक अली पिरजादे, अनिरुद्ध दहिवडे, विकास डोलार व शिवसैनिक उपस्थित होते. भीती घालून त्यांना उद्धव ठाकरे साहेबांच्या वर आरोप लावा, खोटा आरोप लावा आणि आमच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्या वर खोटा आरोप लावून कुठल्या तर गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न केलेला आहे. या फडणवीसांनी येणाऱ्या काळामध्ये जर असंच त्यांचं कार्य चालू असलं तर आम्ही इथं सोलापूर जिल्ह्यात त्यांना फिरू देणार नाही असा थेट इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी आज इथं देतो. आज कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं? आज आम्ही निर्देशने त्यांना दाखवलेलं आहे, निषेध व्यक्त केलेला आहे. ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सन्माननीय आमचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेबांना त्यांना त्यांच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्यांना खोट्या गुन्हा दाखल करा, उद्धवजी ठाकरे साहेबांचा खोटा दुकान गुन्हा दाखल करा आणि आदित्य ठाकरे साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करा, ईडी आणि सीबीआयचं केंद्र सरकारचं भीती दाखवून त्यांना अडवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्ही निषेध करत आहे. आज याच्या ठिकाणी षडयंत्र या महाविकास आघाडी काळामध्ये रचलेला होता तो त्यांचा षडयंत्र उघड पडलेला आहे आणि महाराष्ट्राला जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक अनाजीपंत होता तसं या सुद्धा अनाजीपंतासारखा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये काम केलंय, महाराष्ट्र नासवायचं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षप्रमुखाच्या विषयी आणि आदित्य साहेबांविषयी त्यांनी जो काही षडयंत्र केलेलं आहे त्यांनी एकतरी माफी मागावी, नाहीतर आम्ही शिवसैनिकांच्या वतीनं आज त्यांचा फक्त जाहीर निषेध केला आहे. इथून पुढे देवेंद्र फडणवीस कुठं दिसेल त्याला तिथं रोखण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.